कोरोना व्यवस्थापनात घोटाळेच घोटाळे झाल्याचं घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबई मेले तरी चालेल पण यांची घरं भरणं सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी घणाघात केला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या घणाघाताला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. स्मार्ट सॅनिटायझर फेसशील्ड खरेदीत घोटाळा, पदाधिकाऱ्यांच्या कंपन्यांनाच त्याच्यामध्ये कशी कामं दिली, रेमडेसिवीर खरेदीत घोटाळा, भंगारात घोटाळा, रस्ते चर भरणीत घोटाळा, आश्रय योजना जी तुम्ही सांगितली त्याच्यामध्ये घोटाळा, पेंग्विन देखभालीत घोटाळा, ई टेंडरमध्ये घोटाळा, नाले सफाईत घोटाळा, उद्यान विकासात घोटाळा, पंपिंग स्टेशनमध्ये घोटाळा, मालमत्ता कर वसुलीमध्ये घोटाळा, केईएम रुग्णालयामध्ये घोटाळा, बेस्टच्या डिजिटल तिकीट निविदात घोटाळा, विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीत घोटाळा, बदल्यांमध्ये घोटाळा. म्हणजे मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरणं मात्र जोरात चाललेलं आहे. काल पण हे बोललेलो की भाजपची ही सवय झाली की रोज उठून कोणावर ना कोणावर टीका करावी. आज जे महाविकास आघाडी सरकारनी मुंबईकरांसाठी जाहीर केलेलं आहे, हाऊसिंग सेक्टरमध्ये असेल की मुंबईकरांचा मोठा दिलासा मिळालेला आहे, त्याच्यात कुठे ना कुठेतरी पोटदुखी झाली असेल, त्याच्यातून काही काही असे मनातून जे शब्द बाहेर येतात ते आले.